एक तर आजच धक्कादायक एक बातमी आता आलेली आहे की केंद्र सरकारचं रिव्ह्यू पिटिशन हे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलेलं आहे. याचा अर्थ एवढाच निघतो की आता 102 व्या घटना दुरुस्तीनंतर केंद्र सरकारकडे सर्व अधिकार हे सुपूर्द करण्यात आलेले आहेत. कुठल्याही समाजाचं मागासलेपण सिद्ध करण्याचा किंवा निर्णय घेण्याचा अधिकार राज्याकडे नाही. सुप्रीम कोर्टाचं जजमेंट जे होतं तेच त्यांनी पुन्हा एकदा कन्फर्म करून कुठलीही नवीन बाब या रिव्ह्यू पिटिशन नसल्यामुळे त्यांनी केंद्र सरकारचं रिव्ह्यू पिटिशन फेटाळलेलं आहे. याचा अर्थ एवढाच आहे की घटना त्यांचा आता शेवटी हा सर्व अधिकार आता महाराष्ट्रासहित मराठा आरक्षणासहित अन्य जे आरक्षणं आहेत त्याचबरोबर इतर राज्यातलेही जे आरक्षणं आहेत या सर्वांसंदर्भामध्ये निर्णय घेण्याचे अधिकार आता केंद्राकडे आहेत. जे केंद्र सरकारने विनाविलंब आमची अपेक्षा एवढीच आहे, आता आमची विनंती राहणार आहे की केंद्र सरकारने विनाविलंब हा निर्णय घ्यावा. रिव्ह्यू पिटिशन फेटाळण्यात आल्यामुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याच्यामुळे आता त्याला दुसरा काही पर्याय राहिलेला नाही. आणि मला एवढं सांगायचं आहे, आम्हाला यात कुठलं राजकारण आम्ही आधी केलं नव्हतं, आजही करायचं नाही आम्हाला. आणि आज आम्हाला हे म्हणायचं नाही की केंद्र सरकार रिव्ह्यू पिटिशन दाखल करताना कमी पडलं, असं आम्हाला आरोप काही करायचा नाही. कारण की वारंवार आरोप होत होता की राज्य शासन कमी पडतं, हे कमी पडले, ते कमी पडले. मग आम्ही जर आज म्हणलं तर चालेल का की केंद्र सरकारसुद्धा रिव्ह्यू पिटिशन कमी पडलं? आम्हाला तसा आरोप करायचा नाही. आम्हाला एवढंच म्हणायचं आहे, प्रश्न मार्गी लागणं महत्त्वाचं आहे. आणि प्रश्न मार्गी लागायचा असेल तर मग केंद्र सरकारने आता संसदेचा मार्ग जो आहे तो अवलंबून घटना दुरुस्ती करण्यासंदर्भात जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती पूर्ण करावी. इकॉनॉमिकल वीकर सेक्शन संदर्भामध्ये जो निर्णय ज्या पद्धतीने घटना दुरुस्ती करून घेतला तशाच पद्धती तो निर्णय घेण्यासंदर्भात पुढील कारवाई करावी. आणि इंदिरा साहनी प्रकरणामध्ये 50% जी मर्यादा घालून दिलेली आहे ती मर्यादा शिथिल करण्यासंदर्भात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून घटनेचा संदर्भामध्ये जे काही करणं अपेक्षित ते करावं. आणि संसदेच्या माता संसदेचं अधिवेशन येणारच आहे, त्यामध्ये हा निर्णय मार्गी लावावा अशी आमची आग्रहाची विनंती केंद्र सरकारला आजच्या रिव्ह्यू पिटिशनच्या जे फेटाळण्यात आलं आहे त्या पार्श्वभूमी आम्ही करत आहोत. रिव्ह्यू पिटिशन फेटाळण्यात आलेलं आहे, 2 दिवसाच्या अधिवेशनात तुम्ही पुन्हा नव्यानं काही कायदा किंवा काही मोठं नाही. तर असं आहे की आता अधिकार ज्यावेळेस राज्याकडे राहिलेलाच नाही, जे वारंवार मी सांगत होतो किंवा याच्या अगोदर सभागृहासुद्धा मी बोललेलो आहे, त्याच अनुषंगाने आम्ही सुद्धा सभागृहामध्ये हा विषय घेणार आहोत. आणि जी काही वस्तुस्थिती आहे ती सभागृहाच्या सदस्यांना सांगून पुढील प्रक्रिया जी पार पाडण्याची जे काही आवश्यक आहे त्याच्यावरच आज चर्चा डिटेल झालेली आहे. त्या अनुषंगाने आम्ही सभागृहामध्ये हा विषय घेणार आहोत. राज्याला परवानगी नाही आहे, केंद्र सरकारची याचिका फेटाळण्यात आलेली आहे, तुमची या संदर्भात चर्चा देखील झालेली आहे. मात्र आता राज्य सरकारचं पुढचं पाऊल काय असणार आहे की घटना दुरुस्ती करायला हवी, तर ते कितपत शक्य असणार आहे? किंवा असं आहे की आता ज्याप्रमाणे EWS जे इकॉनॉमिकल वीकर सेक्शनच्या संदर्भामध्ये निर्णय केंद्राने घेतला तो घटना दुरुस्ती करूनच घेतला ना, तशाच पद्धतीने ह्याचाही विचार करावा असं आमचं म्हणणं आहे. आणि 50% मर्यादा जी आहे ती काढून टाकण्याशिवाय नुसतं अधिकार आहे तर उपयोग नाही हा त्याचा दुसरा विषय आहे. त्यामुळे आता विधिमंडळामध्ये ह्या बाबतीमध्ये आम्ही आमची भूमिका स्पष्ट करणार आहोत. आमचं म्हणणं एवढंच आहे की सर्वांनी मिळून आता केंद्राकडे गेलं पाहिजे की आता अधिकार तुमच्याकडे आहे, त्या अधिकार हा कुठलाही एका पक्षाचा किंवा कोणाचा व्यक्तिगत विषय नाही, राजकारणाचा विषय नाही आहे. तेव्हा सगळ्यांनी मिळून आता केंद्र सरकारकडे आग्रह धरून सगळ्या खासदार आहेत त्यांनी सुद्धा आग्रह धरला पाहिजे आणि केंद्र सरकारने ही भूमिका आता स्पष्ट करून हा विषय मार्गी लावावा अशा प्रकारचा प्रयत्न आमचा राहणार आहे.